नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल नर्सेस कॉर्नर मराठीमध्ये। आज आपण आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी शास्त्रीय व वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग या टॉपिकमधील वरील काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला आहे कार्डिओग्राफ। कार्डिओग्राफ हे उपकरण हृदयाची जागरूकता अजमावणारे उपकरण आहे। पुढचं आहे ऑडिओमीटर। ऑडिओमीटर आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण आहे। पुढचं आहे ऑडिओफोन। कमी ऐकू येत असलेल्या व्यक्तींसाठी ऑडिओफोन वापरला जातो। पुढचं आहे क्रेस्कोग्राफ। वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी क्रेस्कोग्राफ हे उपकरण उपयुक्त आहे। पुढचं आहे कॅलोरीमीटर। उष्मांक मोजण्यासाठी कॅलोरीमीटर हे उपकरण उपयुक्त आहे। पुढचं आहे थर्मामीटर। उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग केला जातो। पुढचं आहे पायरोमीटर। 500 सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण म्हणून पायरोमीटरचा उपयोग होतो। पुढचं आहे टेलिस्कोप। आकाशातील ग्रहगोलन बघण्यासाठी टेलिस्कोपचा उपयोग होतो। पुढचं आहे रेडिमीटर। उत्सर्जित शक्ती मोजण्यासाठी रेडिमीटरचा उपयोग होतो। पुढचं आहे सॅक्रीमीटर। रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी सॅक्रीमीटरचा उपयोग होतो। पुढचं आहे स्टेथोस्कोप। हृदयातील व फुफ्फुसातील माहिती पुरवणारे उपकरण म्हणून स्टेथोस्कोप गणले जाते आणि स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजले जातात। पुढचं आहे लॅक्टोमीटर। लॅक्टोमीटर दुधाची शुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा उपयोग होतो। पुढचं आहे मायक्रोस्कोप। लहान वस्तू मोठ्या आकारात दाखवण्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग होतो। पुढचं आहे पेरिस्कोप। दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीतील वस्तू पाहण्यासाठी पेरिस्कोपचा उपयोग होतो। पुढचं आहे सॅलिनोमीटर। क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण म्हणून सॅलिनोमीटरचा उपयोग होतो। पुढचं आहे बायनॅक्युलर। एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरवरची वस्तू स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यासाठी दुर्बिणीच्या स्वरूपात बायनॅक्युलरचा उपयोग होतो। पुढचं आहे स्प्रिंग बॅलन्स। स्प्रिंग बॅलन्सने वजन, शक्ती व बल यांचे जलद पण स्थूलमानाने मापन करण्यासाठी स्प्रिंग बॅलन्सचा उपयोग होतो। तर हे होते मित्रांनो काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।